हम करे सो कायदा न्यायालयाने सरकारने चालवले जात असल्याचं वडेवार म्हणाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलिसांवर हात उगारून कायदा सुव्यवस्था धुळीस मिळवण्याचे काम करतात असे वडेवार म्हणाले. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर झालेल्या छापेमारही वडेवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेची गरमी, सत्तेची मस्ती अंगात भिनत चालली आहे, त्यामुळं हे सगळं सुरू आहे राज्यात. आणि वरून सांगतायत आलबेल आहे, आलबेल आहे, काय आहे. राज्य उद्ध्वस्त करून कायदा हातात घेऊन पोलिसा संरक्षण करणाऱ्या पोलिसावरच जर हात उगारत असतील सत्ताधारी पक्षाचे आमदार, तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचं काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कायदा सुव्यवस्था धुळीत मिळवण्याचं काम झालेलं आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडे ईडीच्या धाडी पडल्या. शरद पवारांच्या पुतण्यांना त्या कारखान्यावरती धाडी पडल्या. हो, ते काय आता वॉशिंग मशीन नव्यानं सुरू करायचा प्रयोग निवडणुकीच्या तोंडावर सुरू केला दिसतो, पण आता जो त्या मशीनमध्ये जाईल तो शुद्धवून बाहेर जाईल, नाही जाईल तर ईडीचा कारवाईला सामोरं जाईल, हाच त्याचा अर्थ आहे. पुन्हा एकदा पुण्यात गोळीबाराचं प्रकरण समोर आलंय. गुंडावर गुंडा मोहळचा मोहळवर गोळीबार झाला. पुणा काय, नागपूर काय, मुंबई काय, गुंडांचं राज्य, क्रिमिनलचं राज्य. आता म्हणजे या राज्यामध्ये कायदा हातात घेणारे वाढले आणि रस्त्यावर हौदोस घालणारे वाढले, खुलेआम गोळीबार सुरू आहे. तर कायद्या म्हणजे मला वाटतं की राज्यात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि सरकारचं लक्ष कायदा सुव्यवस्था आणि या राज्यातील गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना कंट्रोल करण्यामध्ये हे सरकार कमी पडत आहे, त्यातून हा सगळा प्रकार घडतो आहे. जितेंद्र रावाडांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, धार्मिक भावना दुखवल्या म्हणून त्यांच्या वक्तव्याच्या तुम्ही काय सांगू शकतो. ते खरं म्हणजे प्रत्येकाने मर्यादा ठेवूनच आपलं वक्तव्य करावं आणि कुणाच्या भावना दुखवणार याची काळजी घ्यावी. जागा वाटा